नमस्कार, कोमल्स किचन मराठी मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण कुरकुरीत आणि टेस्टी अशी एकदम सोप्या पद्धतीने शेव कशी करायची हे पाहणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। तर शेव बनवण्यासाठी मी इथे एक वाटी हरभरा डाळीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि एक चिमूट खाण्याचा सोडा देखील घेतलेला आहे। तर आता मी एका परातीमध्ये हरभरा डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, एक चिमूट खाण्याचा सोडा, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेऊन त्याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून याची छान अशी कणिक मळून घेते। साधारण पुरीसाठी जशी आपण कणिक मळतो तशीच कणिक ही आपल्याला बेसन पिठाची मळून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय, ही जी कणिक आहे ती छान अशी मळून झालेली आहे। आता ही कणिक मी एका बाउल मध्ये ठेवते आणि त्याच्यावर झाकण ठेवून ही कणिक आपल्याला 10 मिनिटं छान अशी भिजून घ्यायची आहे। तर इथे मी बारीक छिद्राची प्लेट घेतलेली आहे शेव पाडण्यासाठी। अशा पद्धतीने ही आपण चकलीच्या साच्यामध्ये व्यवस्थित अशी बसून घ्यायची आणि त्यानंतर इथे मी जे 10 मिनिटं छान असं पीठ भिजून घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं या साच्यामध्ये आपण भरून घेऊया। तर इथे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपण हे पीठ साच्यामध्ये व्यवस्थित असं भरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे जे वरचं टोपण आहे ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आपल्याला। पीठ भरून झाल्यानंतर आता मी तुम्हाला शेव कशा पद्धतीने तेलामध्ये तळून घ्यायची हे दाखवते। तर आता मी गॅस ऑन करून त्याच्यावर ही कढई ठेवून घेते आणि मीडियम फ्लेम वर आपल्याला हे तेल साधारण 5 ते 7 मिनिटं छान असं गरम करून घ्यायचं आहे। तर तेल व्यवस्थित असे गरम झालेले आहे। आता मी त्याच्यामध्ये अशा पद्धतीने शेव पाडून घेते आणि तुम्ही इथे बघू शकताय शेव एकदम व्यवस्थित अशी खाली येत आहे साच्यामधून आणि हे जे पीठ आहे ते आपलं व्यवस्थित असं भिजलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही गुठळ्या झालेले नाहीत, त्यामुळे शेव ही एकसारखी साच्यामधून खाली आलेली आहे। आणि शेव तळत असताना आपल्याला ती मध्यमाच्या वरच छान अशी तळून घ्यायची आहे। खूप कडकडीत तेलामध्ये ती अजिबात तळायची नाहीतर शेव करपू शकते किंवा तिचा कलर बदलू शकतो। शेवेला छान असा पिवळासरस रंग राहिला पाहिजे तरच ती छान दिसते। तर आता साधारण 2 मिनिटे झाल्यावर आपण ही अशा पद्धतीने पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान अशी भाजून घ्यायची आहे। इथे मी पापड भाजण्यासाठी ज्या चिमट्याचा वापर केला जातो त्याचाच वापर शेव तळण्यासाठी केलेला आहे। तर आता तुम्ही बघू शकताय शेव व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे आणि तिचा कलर देखील खूप छान असा आलेला आहे, तुम्हाला मी दाखवते। तर इथे मी टिश्यू पेपर वर ही शेव काढून घेते, तर तुम्ही बघू शकताय तिचा कलर किती छान आलाय आणि छान कुरकुरीत अशी ही शेव झालेली आहे। त्याच पद्धतीने अजून एक शेव मी तुम्हाला पाडून दाखवते कशा पद्धतीने आपण ही पाडायची आणि तळायची आहे। तर अशाच पद्धतीने मी इथे सगळ्या शेव पाडून घेते आणि तुमच्या लक्षात आलेच असेल की ही शेव करण्याची सर्वात सोपी आणि झटपट पद्धत आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी सगळ्या शेव व्यवस्थित अशा पाडून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही त्यांचा कलर बघू शकताय किती छान असा ह्याचा कलर आलेला आहे। शेव दिसायला तर सुंदर दिसतच आहे, त्याचबरोबर ती छान अशी कुरकुरीत देखील झालेली आहे। त्यातीलच एक शेव मी तुम्हाला बारीक करून दाखवते। तर अशी ही कुरकुरीत शेव तुम्ही 1 महिना खाण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। तर अशा प्रकारे आजची ही रेसिपी इथेच पूर्ण झालेली आहे। पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीज मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।